आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. सुळगाव तालुका निपाणी येथील जवानाचा राजस्थानमध्ये अपघाती मृत्यू. त्यामुळे सुळगावसह त्याचे आजोळ असलेल्या नाईंगलज तालुका चिक्कोडी परिसरात शोककळा पसरली आहे. सुळगाव गावचा सुपुत्र सागर सुरेश मगदूम वय वर्ष 36 हे राजस्थानमध्ये भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने ते कोमात गेले होते. त्यांच्यावर येथील मिलिटरी इस्पितळात उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे 4 वाजता त्यांचा मृत्यू झाला आहे. रविवारी 23 रोजी सकाळी 9 वाजता नाईंगलज येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सकाळी पार्थिव नाईंगलजमध्ये आल्यानंतर गावातून मिरवणूक काढून अंत्यदर्शनासाठी प्राथमिक शाळेच्या आवारात ठेवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकडून देण्यात आली आहे. सागर हे 1 जानेवारी 2000 मिलिटरीमध्ये भरती झाले होते. राजस्थान आर्टलरी सेंटर 95 फील्ड रेजिमेंटमध्ये ते सेवा बजावत होते. त्यांची 18 वर्षे सेवा पूर्ण झाली असून ते 6 महिन्याने निवृत्त होणार होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 7 वर्षाची मुलगी, विवाहित बहीण असा मोठा परिवार आहे. उद्याच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी चिक्कोडीच्या तहसीलदार रेश्मा टाळीकोटी, खडकलाडचे पोलीस निरीक्षक बी जी सुब्बा पुरमट, तलाठी के बी शास्त्री, पंचायत अभिवृद्धी अधिकारी बेळकुडे मॅडम नाईंगलज गावात तळ ठोकून आहेत. नवा महाराज न्यूजसाठी गजबरवाडीहून धनंजय केनवडे.